नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना चोरीच्या घटनेवरती आळा घालण्याबाबत आदेश जारी केल्याने हिंजवडी पोलिसांनी चोरीच्या घटना रोखण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले. त्यांनी आंतरराष्ट्रीय टोळीकडून 80,25,000 रुपयाच्या मुद्देमालासहित 6 आरोपी जेरबंद केले आहेत. या आरोपींकडून हायवा ट्रक, आयशर ट्रक, छोटा हत्ती ही वाहने या आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहेत. डीसीपी, एसीपी आणि सिनियर पीआई सावंत यांच्या नेतृत्वाखाली तिथली डिटेक्शन टीमने आणि तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारने जे मालवाहतूक ट्रक वगैरे चोरी जात होते त्याच्यावर सखोल अभ्यास करून आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा टोळीवर जबरदस्त कारवाई केलेली आहे. आणि हायवा ट्रक नंबर MH14GD1500 च्या तपासमध्ये जेव्हा सापळा रचले तेव्हा अंमलदाराने पुणे बेंगलोर हायवे सुस येथे सापळा लावला आणि गाडी पकडली. इनोवा संशयित गाडीमध्ये 3 आरोपी सापडले आणि त्यानंतर त्यांच्याकडून मॅग्नम मिरची स्प्रे, एक स्क्रूड्रायव्हर, वायर कटर, लोखंडी लाकडी मूठ असलेला हातोडा, हेक्सा कटर, त्यांचे 10 ब्लेड, 4 लहान मोठ्या आकारचे एलन की, एक रिंग पाना, 2 साधा पाना असा प्रकारचं मालमत्ता त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. आणि विचारपूसनंतर एकूण 6 आरोपी अटक करण्यात आले. गणेश अर्जुन पुरी, प्रकाश नारायण गिरी, कुशल कृष्णकुमार यादव, मुजूब मोहम्मद शेख आणि जमशेद उर्फ फिरोज युनुस खान. इथे महत्त्वाचे आहे की हे आंध्र प्रदेशमध्ये जाऊन तिथून या गाड्या जप्त केले. तिथून जाऊन हे जी पी एस यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की जी पी एस सिस्टम काढून रस्त्यात जाणारा दुसरा गाडीमध्ये टाकून द्यायचं, त्यामुळे पोलिसांचे दिशाभूल व्हायची. या आरोप्यांकडून 7 चारचाकी, 1 टू व्हीलर असे वाहन एकूण 80,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुणातील एक हायवा ट्रक हैदराबाद राज्य आंध्र प्रदेश व आयसर टेम्पो जहिराबाद राज तेलंगणामध्ये पथकाने जाऊन जप्त केले. एकूण 11 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत, त्यापैकी पिंपरी चिंचवडचे 5 गुन्हे, पुणे शहराचे 3 गुन्हे, पुणे ग्रामीणचे 1 गुन्हे, ठाणेचे 1 आणि लातूरचे 1. तर हा जे आंतरराज्यीय टोळीचा पडदा तास करण्यात आलेला आहे यासाठी विशेष अभिनंदन करतो या टीमचा. आणि या टीमला 75,000 रुपयाची बक्षीस जाहीर करतो. विकास चौधरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.